कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गेल्याच आठवड्यात शासनानं घेतला त्या पाठोपाठ आता नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे या दोन्ही परीक्षा रद्द करून घटक चाचणी आणि सहामाई परीक्षेतील गुणांची सरासरी काढून वार्षिक परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना देण्याचा पर्याय शिक्षकांनी सुचवला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं एकतीस मार्च पर्यंत संचारबंदी जारी केल्यानंतर पहिली ते आठवीच्या परीक्षा सुद्धा रद्द झाल्या गेल्या आठवड्यात हा निर्णय जाहीर करताना या परीक्षा कधी घ्यायच्या याचा निर्णय एकतीस मार्च नंतर घेण्यात येणार होता दरम्यान दहावीचा तेवीस मार्च रोजीचा पेपर शिक्षण विभागानं रद्द केला तर त्यानंतर आता आणखी एक निर्णय होण्याची शक्यता आहे यापूर्वी नववी आणि अकरावीची परीक्षा पुढं ढकलल्याची घोषणा झाली होती पण मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आता होणाऱ्या परीक्षा अनिश्चितता निर्माण झाली आहे या या पार्श्वभूमीवर दोन्ही रद्द कराव्यात त्याऐवजी घटक चाचणी आणि सहामाही परीक्षेतील गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना गुण द्यावेत असा प्रस्ताव माध्यमिक शिक्षकांनी शिक्षण विभागाला सुचवलाय त्यामुळे पहिले ते आठवी प्रमाणच नववी आणि अकरावीचे सर्व विद्यार्थी सुद्धा परीक्षा न देताच पास होण्याची शक्यता आहे